हजारो अनुयायांच्या उपस्थितीत बौद्ध धम्म परिषद संपन्न. दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट व महाबोधी बुद्ध विहार धम्मगिरी यांच्याद्वारा बुलडाणा येथील 27 मार्च रोजी मलकापूर रोडवरील महाबोधी बुद्ध विहारामध्ये भव्य दिव्य अशी धम्म परिषद संपन्न झाली. तब्बल 13 वर्षानंतर बुलडाणा जिल्हास्तरीय बौद्ध धर्मीय कार्यक्रमाचे आयोजन झाल्याने बुद्ध अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भगवान बुद्धाने शिकविलेल्या शांती व अहिंसेच्या मार्गाची शिकवण मानव कल्याणासाठी उपयोगी पडते. या शांतीपूर्ण व तत्वाच्या शिकवणीसाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी धम्म परिषद महत्वाची भूमिका बजावते. संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी बुलढाणा येथे धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील भदंत बोधिपालो महास्तवीर हे होते, तर धम्म परिषदेचे उद्घाटन भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी केले. त्याचबरोबर प्रमुख उपस्थितीमध्ये महास्तवीर भदंत प्रशीलरत्न, भदंत डॉक्टर खेमधम्मो भंते विनयपाल यांच्यासह महाराष्ट्रातील बौद्ध भिक्षू उपस्थित होते. सकाळी 10 वाजता धम्मध्वजाचे ध्वजारोहण करून परिषदेची सुरुवात करण्यात आली. यावेळी समता सैनिक दल व आजी माजी सैनिकांनी पंचशील ध्वजाला मानवंदना दिली. विविध कार्यक्रमांनी संपूर्ण दिवसभर धम्म परिषद संपन्न झाली. यावेळी वैचारिक मेजवाणी म्हणून बौद्ध धम्माच्या पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले होते. या धम्म परिषदेला जिल्हाभरातून बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. जाणणं वेगळं, परंतु पुढे जाऊन बुद्ध म्हणतात की व्यवहार करत असताना, जीवन जगत असताना मात्र अर्थाप्रमाणे जगा, अनर्थाप्रमाणे जीवन जगू नका. हे वाक्य फार महत्त्वाचं. अनर्थाप्रमाणे जीवन जगू नका, अर्थाप्रमाणे जीवन जग. पण आमची जर प्रज्ञा विकसित नसेल, प्रज्ञा सुदृढ नसेल, प्रज्ञा भक्कम नसेल, प्रज्ञा परिपूर्ण नसेल, तर आम्हाला अर्थ आणि अनर्थ याचं ज्ञान होऊ शकत नाही.